यंदा वळीव पाऊस रुसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे किमान मृग नक्षत्र तरी वेळेवर लागेल या आशेनं राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागती बरोबर काही भागात भात पेरणी करून घेतली आहे मात्र यावर्षी वळीव पावसानं पाठ फिरवल्यानं शेतीच्या मशागतीमध्ये अनेक अडचणी येत आहेत अशातच राधानगरी धरणातील पाणीसाठा प्रचंड कमी झाल्यानं सर्वांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत चालू वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात म्हणावा तसा वळीव पाऊस पडलाच नाही एप्रिल महिन्यात चंदगड भागामध्ये गारपिटीसह एक दोनदा पाऊस पडला मात्र यावर्षी वळीव पावसाची फारच कमी हजेरी राहिली शिवाय मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आल्यानं सर्वजण हैराण झाले आहेत खरंतर दरवर्षी ज्योतिबा यात्रेनंतर हमखास पाऊस पडतो पण यंदा जून महिना सुरू झाला तरीही मान्सूनपूर्व पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळं शेती मशागतीची कामं पूर्ण झाली नाहीत वळीव पाऊस झाल्यानंतर शेतीची चांगली मशागत करता येते शिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटतो त्याचबरोबर धरणातील पाणीसाठ्यात थोडी का होईना पण वाढ होते यंदा वळीव पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे शिवाय धरणातील आणि तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे भूजल पातळी तर मोठ्या प्रमाणात खालावली आहे वास्तविक शेतकरी वर्ग रोहिणी नक्षत्रामध्ये भात पेरणी करतो मात्र यावर्षी मृग नक्षत्र जवळ आलं तरी सर्वजण पावसाकडे डोळे लावून बसले आहेत चांगला पाऊस झाला तरच शेतकरी सुखावतो आणि त्यातूनच संपूर्ण अर्थव्यवस्था सुरळीत चालते पण पाऊस समाधानकारक झाला नाही तर सगळंच अर्थकारण बिघडतं यावर्षी वळीव पावसाअभावी मशागतीबरोबरच इतर कामंही खोळंबली आहेत काही शेतकऱ्यांनी तर अजून उन्हाळी पीकही काढली नाहीत आत्ता कुठं भुईमुख काढणीला वेग आला आहे यावर्षी समाधानकारक पाऊस पडावा यासाठी शेतकरी वर्ग देव पाण्यात घालून बसला आहे यंदाच्या वर्षी वळू पावसाचा अजून काहीच पत्त्या नाही त्यामुळं शेतीची मशागत संपूर्णपणे थांबली आहे पाऊस नसला तर शेतकरी मोठ्या अडचणीत येऊ शकतो भाताची उसाची राहणे हे म्हणजे पाक अशी करपून गेलेली आहेत पावसामुळं वळवाचा पाऊस झाला नसल्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली आहे कोल्हापूर जिल्हा त्यामानानं सुखी जिल्हा आहे पण शेजारच्या सांगली सातारा जिल्ह्यातही आता दुष्काळी छावण्या सुरू झाल्या आहेत वेळेवर आणि पुरेसा पाऊस पडणं हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सर्वच घटकांसाठी आणि प्राणीमात्रांसाठी आवश्यक आहे सध्या तरी रान तापल तापल सारं भेगाळून गेलं नाही पडला पाऊस डोळं आभाळा लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बी न्यूजसाठी तुरंबेहून श्रीकांत जाधव हो।